बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींनी तिसऱ्या आरोपीचं नाव उघड केलंय। आरोपी शिवकुमारनंच हत्येचा कट रचल्याची माहिती त्याने दिली आहे। दरम्यान फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची 15 पथकं रवाना झाली आहेत। बाबा सिद्दीकी हत्याकांडाचा गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू झाला। या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई सलमान खान या अँगलनं सुद्धा तपास केला जात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। बिश्नोई टोळीच्या हस्तकानं सोशल मीडियात एक पोस्ट शेअर करत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली, त्यामुळे पोलिसांच्या तपासाची सूत्र बिश्नोई टोळीच्या दिशेनं सुद्धा वळली। एकीकडे पोलिसांच्याकडून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास केला जात असताना शुभम लोणकर या व्यक्तीने याविषयी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केले। या पोस्टमध्ये बाबा सिद्दीकी यांची हत्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीने केल्याचा दावा करण्यात आला। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी आरोपी गुरनेल सिंगला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। गुरनेलला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं। दरम्यान एका आरोपीच्या वकिलांनी आरोपी अल्पवयीन असल्याचा दावा केला। हा दावा सिद्ध करण्याचे आदेश कोर्टानं दिले, त्यामुळे आरोपीची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी होणार आहे। ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींच्याकडे 28 जीवंत काडतूसं सापडले, त्यामुळे पोलिसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा तपास करावा लागेल असं म्हणणं कोर्टात मांडलं। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची सुद्धा ओळख पटली। मोहम्मद झीशान अख्तर असं या चौथ्या आरोपीचं नाव आहे। अख्तरनं सिद्दीकी यांच्या हत्येसाठी बंदूक पुरवल्याचा आरोप आहे। बाबा सिद्दीकी यांचे मारेकरी 2 सप्टेंबरपासूनच कुर्ल्यामध्ये एका भाड्याच्या खोलीत राहत होते। या खोलीसाठी 14,000 रुपयांचं भाडं निश्चित करण्यात आलं होतं। एकूण 4 जणांनी मिळून बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी घेतली होती। प्रत्येक आरोपीला सुमारे 50,000 रुपये दिले जाणार होते अशी माहिती पोलीस तपासात प्राथमिक दृष्ट्या समोर आली। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। हत्येच्या वेळेला 4 शूटर उपस्थित होते। एक शूटर तंतोतंत माहिती देत असल्याचं समजतं। शूटरकडे बाबा सिद्दीकी यांचे सर्व लोकेशन होते। बाबा सिद्दीकी यांच्यावर एकूण 6 गोळ्या झाडण्यात आल्या अशी माहिती आता समोर आली आहे। सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना ॲडव्हान्स पेमेंट देण्यात आलं होतं। हत्येच्या आधी 1 दिवस बंदूकसुद्धा पुरवण्यात आली होती। एका डिलिव्हरी बॉयच्या मार्फत या बंदुका पुरवल्याचं तपासात समोर आलंय। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींना सिद्दीकींच्या घरी आणि ऑफिसची त्यांनी रेकी केली होती। बाबा सिद्दीकी यांच्यावर या सगळ्यांची पाळत होती। दोन आरोपी हे जवळपास 1.5 ते 2 महिन्यांपूर्वीच मुंबईत आले होते अशी माहिती सुद्धा समोर येते। बिश्नोई गँगनं फेसबुक पोस्ट करत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली। जो दाऊदला आणि सलमानला मदत करेल त्याचा हिशेब करणार असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलंय। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आहे। अभिनेता सलमान खानच्या मुंबईतल्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। अभिनेता सलमान खाननं बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमाननं बिग बॉसचं शूटिंग सुद्धा रद्द केलं। खासदार सुप्रिया सुळे यांनी बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून गृह खात्याचे डोळे कधी उघडणार असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा प्रकाश आंबेडकर यांनी निषेध केला आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। महाराष्ट्र अत्यंत वाईट परिस्थितीतून जातोय, राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली। उपमुख्यमंत्री अजित पवार कुपर रुग्णालयात दाखल झाले। अजित पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली। बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा अजित पवार यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे। पोलिसांच्या 5 पथकांकडून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे।
अशा घटनांवर राजकारण होते हे दुर्दैव आहे। राजकारण करायच्या ठिकाणी जरूर राजकारण करा, पण इथे नको, अशी कळकळीची विनंती अजित पवार यांनी विरोधकांना केली। महाराष्ट्रामध्ये हत्यांचं सत्र राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचलंय। सुरक्षा असूनही गोळीबार कसा झाला, पोलीस प्रशासन काय करत होतं, असे अनेक प्रश्न उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले। शिंदे पोलिसांचा वापर गुंड आणि टोळ्यांसारखा करतात। मुंबई पोलीस दलात नेमणुकांसाठी वर्षा बंगल्यावरून टेंडर निघालाय, असा आरोप सुद्धा संजय राऊत यांनी केला। गृहमंत्र्यांचा राजीनामा नको, त्यांची थेट हकालपट्टीच करा। फडणवीस आतापर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात अपयशी गृहमंत्री असल्याचा घणाघात खासदार राऊत यांनी केला। एका आमदाराच्या वडिलांची हत्या होऊ शकते तर सामान्य माणसाचं काय, असा प्रश्न करत आमदार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। पोलिसांना फ्री हँड दिला पाहिजे, ही जबाबदारी फक्त गृहमंत्र्यांची नाही तर मुख्यमंत्र्यांची सुद्धा आहे, असं म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। आजकाल 10-20 हजारात ही पोरं हत्या करायला तयार होतात, हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे, असा आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केला। आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अशी भावना आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केली। सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर उघड माथ्यानं कसे आले, गृह खातं काय करत होतं, असे अनेक प्रश्न अमोल मिटकर यांनी उपस्थित केले। महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे झेंडवडे निघालेत, तर सामान्यांची सुरक्षा आता ऐरणीवर आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली। महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि बिहारच्या वाटेवर चाललाय, गृहमंत्र्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे, गुन्हेगारांना पाठीशी घातलं जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला। बाबा सिद्दीकी यांचं दुःखद निधन अतिशय धक्कादायक आणि वेदनादायक दुःखद असल्याची प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली आहे। दरम्यान या भयंकर घटनेनं महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, राज्य सरकारनं याची जबाबदारी स्वीकारावी, असंही राहुल गांधी म्हणाले। विरोधकांच्याकडून फक्त खुर्चीसाठी राजकारण सुरू आहे, मात्र बाबा सिद्दीकी यांची हत्या प्रकरण पाहता मुख्य सूत्रधाराला लवकरच अटक होईल, असा विश्वास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। विधानसभा निवडणुकीत ना युत्या ना आघाड्या, मनसे स्वतंत्रपणे महाराष्ट्रात निवडणुकांना सामोरं जाईल। निवडणुकीच्या नंतर मनसे सत्तेतला पक्ष असेल, असं मोठं आणि महत्त्वाचं विधान मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे। एकदा मनसेच्या हातात सत्ता द्या, जे पक्ष पैसे वाटतील ते त्यांच्याकडून घ्या, पण तुमचं मत मनसेच्या उमेदवारालाच द्या, असं राज ठाकरे यांनी नमूद केलं। उद्धव ठाकरे हे इतिहासातून बाहेरच पडत नाहीत, उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रावर बोलावं, ते महाराष्ट्रावर कधी बोलणार, असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला। शरद पवार यांनी पक्ष फोडीशिवाय दुसरं केलं तरी काय, शरद पवार यांनी आधी काँग्रेस आणि नंतर शिवसेना फोडली, असा आरोप राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केला। महिलांना फुकटचे पैसे का देता, तुमच्याकडे फुकटचे पैसे कुणी मागितलेत, असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला। पैशांपेक्षा रोजगार द्या, अशी कळकळीचं आवाहन राज यांनी केलंय। मराठा आरक्षणाची मागणी कोणीच पूर्ण करू शकत नाही, हे शरद पवार यांच्यापासून सगळ्यांनाच माहिती आहे, फक्त मतांसाठी गाजर दाखवलं जात आहे, असं विधान राज ठाकरे यांनी केलंय। एकीकडे चीनला विरोध आणि दुसरीकडे वल्लभभाई पटेल यांचा पुतळा चीनमधूनच बनवून आणला, असा आरोप राज ठाकरे यांनी केलाय। तर शिवरायांच्या पुतळ्यावरून सुद्धा राज ठाकरे यांनी सरकारला खडे बोल सुनावले, पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। आपल्याकडे चेहरे आहेत, पण आधी महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा येऊ द्यात, मग आम्ही आमचा चेहरा जाहीर करू, असं विधान उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय। मोठ्या मोठ्या जाहिराती सुरूच आहेत, पण हेच पैसे जनतेच्या सुरक्षेसाठी का वापरले जात नाहीत, आश्वासनांची होर्डिंग्स लावता पण जबाबदारी घेणार कोण, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला। महाराष्ट्रातील सत्ता काढून घ्यावी लागेल, महाराष्ट्र वाचवावा लागेल, असं विधान शरद पवार यांनी केलंय, ते महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते।
सरकारने किती निर्णय घेतले आणि किती निर्णयांची अंमलबजावणी केली, घेतलेले निर्णय लागू होणार का, यासह अनेक प्रश्न शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेतून उपस्थित केले। महाविकास आघाडी सत्तेमध्ये येणार नाही, त्यामुळे मुख्यमंत्री पदाची काळजी करण्याची आवश्यकताच नाही, नाना पटोले यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न हे स्वप्नच राहणार असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाना पटोले यांना जोरदार टोला लगावलाय। हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांची लेक अंकिता पाटील मैदानात उतरले आहेत। काही झालं तरी बेहत्तर, हर्षवर्धन पाटील येणारी विधानसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार अंकिता पाटील यांनी व्यक्त केला। तुमसरचे भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षात प्रवेश केलाय। शरद पवार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। येवल्यामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि आमदार सुहास कांदे यांच्यात वादाची ठिणगी पेटली आहे। समीर भुजबळ यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेली आहे, तर आमदार सुहास कांदे यांनी सुद्धा बॅनरबाजी करत छगन भुजबळ यांना थेट आव्हान दिलंय। आमच्या पक्षात येणाऱ्यांची आवक वाढली, आमच्याकडे येणाऱ्यांपैकी 80% लोक हे भारतीय जनता पक्षातले आहेत असं शरद पवार यांनी म्हटलंय। ते आज माध्यमांशी बोलत होते। बुलडाण्यातील जळगाव जामोद मतदारसंघाची जागा ही मूळ काँग्रेसची जागा आहे, मात्र या जागेवर आता शरद पवार यांच्या गटानं दावा केलाय। देवेंद्र फडणवीस यांची गोंदियात आज जाहीर सभा पार पडली, यावेळेला अचानक पावसानं हजेरी लावली त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली। पावसापासून बचाव करण्यासाठी लोकांनी खुर्च्या उचलून डोक्यावर घेतल्या। लाडकी बहीण योजना ही 5 वर्षापर्यंत चालणार आहे, या योजनेसाठी लागणारा निधी सरकारनं तयार करून ठेवला आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। रत्नागिरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाच्या वेळेला मुस्लिम समाजातल्या काही जणांनी संचलन अडवत अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या। पुन्हा जर असे नारे दिले तर जीभ छाटून टाकेन असं विधान आमदार नितेश राणे यांनी केलंय। कालच्या दसरा मेळाव्याला जरांगे पाटील यांच्या हस्तकांनी पैसा पुरवलाय, राजकीय उलथापालथ तर सोडा, मनोज जरांगे एकही उमेदवार उभा करू शकत नाहीत असा हल्ला बोल प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी केलाय। कांजूरमार्गमध्ये पालिकेच्या रुग्णालयाच्या कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं। कांजूरमार्ग पोलीस स्टेशनच्या जवळ 100 बेडचं हे रुग्णालय उभं राहत आहे। नंदुरबारमधील तिखोरा पुलाच्या कामाचा आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते आज शुभारंभ झाला। नागरिकांची हा पूल पूर्ण झाला की मोठी सोय होणार आहे। अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते तुकाराम बिडकर कार अपघातात जखमी झाले, त्यांच्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। भिवंडीमध्ये परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। मुसळधार पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। 4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं मुरबाडमध्ये जोरदार हजेरी लावली। 4 दिवसांपूर्वी आलेल्या मुसळधार पावसानं तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता। दरम्यान पुन्हा मुसळधार पाऊस बरसत असल्यानं स्थानिकांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण। धुळ्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली, पावसामुळे कापूस आणि मक्याच्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी हवाल दिलाय। भुसावळमधील वाघूर धरणाचे 10 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले। धरणातून 67,000 क्युसेकच्या वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। बुलडाण्यामध्ये गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे, याचा फटका स्मशानभूमीला सुद्धा बसला। स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी लाकणारी लाकडं ठेवण्यात आली होती, ही सगळी लाकडं पाण्यात वाहून गेली। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजाच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। कळंबोली इथे गेल्या 5 दिवसांपासून अशा प्रकारे वेगवेगळी आंदोलनं सुरू आहेत, या आंदोलनाची दखल न घेतल्यास धनगर बांधव आक्रमक होतील असा इशारा देण्यात आलाय। आरक्षणाच्या मागणीसाठी पुण्यात धनगर समाज बांधवांच्याकडून ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं। धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा शासन निर्णय तातडीनं काढावा अशी मागणी आंदोलकांनी केली।
पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीच्या दिवशी 24 तास दर्शन सुरू राहणार आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक झाली, यात हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. वारकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या जबरदस्त पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान झालंय. उत्पादनात घट होणार असल्यानं शेतकरी आतापासूनच आर्थिक संकटात सापडला आहे. शासनानं त्वरित आर्थिक मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बुलडाण्याच्या मोताळा तालुक्यातील रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. बोर्डेखी दहीगाव रस्ता प्रवाशांसाठी जीवघेणा ठरतोय. प्रशासन या दुरुस्तीकडे कधी लक्ष देणार आणि हा रस्ता कधी दुरुस्त होणार असा प्रश्न स्थानिक करतायत. कोकणामध्ये भात कापणीला वेग आलाय, मात्र पावसाची शक्यता कायम असल्यानं शेतकरी काहीसा चिंतेत आहे. भुसाळमधील खडका रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यानं वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. या भागातील अतिक्रमण काढावं अशी स्थानिक नागरिकांची आग्रही मागणी आहे. वर्ध्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमीचा उत्सव केसरीमल कन्या शाळेच्या मैदानात पार पडला. यावेळी संघाच्या स्वयंसेवकांनी शहरातल्या प्रमुख रस्त्यावरून शानदार पथसंचलन काढलं. रोह्याचं ग्रामदैवत श्री धारीव महाराज यांचा पालखी सोहळा आज पहाटेच्या सुमारास पार पडला. पोलिसांच्या पथकानं महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली.